नमस्कार, मी श्रुती। विशेष बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। चार चौघात बोलताना भान बाळगावं हे बाळकडू लहानपणीच दिलं जातं, मात्र या बाळकडूचा डोस लागू पडला नाही किंवा त्याचा अंमल झाला नाही असं म्हणण्याची वेळ आता आली आहे। जाहीरपणे बोलताना काय बोलावं याचं भान ज्यांना असावं अशी अपेक्षा असते, त्याच उच्चपदस्थ राजकीय नेत्यांकडून आता बेताल आणि शिवराय भाषा वापरली जाते। राजकारणाचा स्तर घसरलाय की हीच भाषा जनतेलाही आवडते, नेमकं काय याचा मागोवा घेऊया आजच्या विशेष मध्ये। राजकारण्यांची भाषा दिवसेंदिवस कशी घसरत चालली आहे याचाच प्रत्यय पुन्हा एकदा रत्नागिरीत आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांची आपल्याच पक्षातील विरोधकांवर टीका करताना जीभ घसरली आहे। पवार साहेब इकडे लक्ष द्या, अजित दादा तुम्ही ऐका, भास्कर जाधवांना जेव्हा राग येतो तेव्हा त्यांची भाषा कशी होते ते पहा। खानदानी जर असेल ते एक दगड मारले तर जात, पण ह्या 1796 दगड मारले तरी ही पुत्री काही जाणार नाही। तेच 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 ह्या पुत्रीचं चाललंय, ही लूट लागलेली पुत्री। ही भाषा जरा पुन्हा एकदा ऐका। भास्कर जाधव बोलत होते एका माजी आमदाराबद्दल। ना नालायक माणूस, नाव घ्यायचा लायकीचा असला माणूस, खरं सांगायला गेलं तर पुत्री त्याच्याही हलकत लूट लागलेला। खरं सांगायला गेलं हा माणूस माझ्या मुलाबाळांच्या लग्नाबद्दल बोलतो। तुला जर होत सन्मानाने अनेकांना बोलवलं की नाही, जेवढे खाऊन विचारे तसं तुला पण जेवायला घातलं असतं काय नव्हतं, पण दुसऱ्याने ही ताकाला यायचं ते अगोदरही ये ना माझ्या बरोबर, नंतर सांगतोस तो। भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आघाडी सरकारमधील एका प्रमुख पक्षाचे नेते, केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांच्या मर्जीतले, मात्र त्यांचा वाचाळपणा पहा। खानदानी जर असेल ते एक दगड मारले तर जात, पण ह्या 1796 दगड मारले तरी ही पुत्री काही जाणार नाही। तेच 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 ह्या पुत्रीचं चाललंय, ही लूट लागलेली पुत्री। हा कार्यक्रम होता रत्नागिरीमध्ये। आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर टीका करताना त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या। विरोधकांना आव्हान देणं काही गैर नाही, पण कुठल्या भाषेत द्यायचं याचे काही सभा नियम जाधवांना मान्य नसावेत, म्हणूनच त्यांनी अशा असभ्य भाषेचा वापर केला। याचं कारण काय तर जलसंपदा विभागाच्या एका कार्यक्रमाला त्यांना पाहुणे म्हणून बोलावलं नाही। हा जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचा कट असल्याचा आरोप त्यांनी केलाय, आणि मग त्यांनी तटकरेंनाही आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली। त्यांना एवढं काय दिलं, पण पक्ष फक्त काही लोकांनी आपल्या घरामध्ये नेऊन ठेवला आहे। आपण मंत्री, आपला भाऊ आमदार, आपला पुतण्या नगराध्यक्ष, आपली पूर्वी कोकण विभागाची महिला संघटक अध्यक्ष, आणि पोरगा आणखी दुसरा कुठला तरी अध्यक्ष झाला पक्ष। सांगून ठेवतोय माझं नाव भास्कर जाधव आहे, प्राण गेला तरी चालेल, पण सहजासहजी तुमच्या समोर गुडघे टेकणार नाही। नाही म्हणजे नाही म्हणजे नाही। तसं म्हणाल तर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत वाद होता, मात्र तो पक्षाच्या बड्या नेत्यांनी अशा पद्धतीने चव्हाट्यावर आणलाय। त्यातूनही भास्कर जाधवांनी जी भाषा वापरली ती एका राजकीय पक्षाच्या नेत्याला नक्कीच शोभणारी नाही। जर नेता असा असेल तर कार्यकर्ता कसा असेल आणि तो कशा प्रकारच्या कार्याला उत्तेजन देत असेल हा मूळ प्रश्न। अशी भाषा जोपासणाऱ्या नेत्यांचा हा कुठल्या प्रकारचा राष्ट्रवाद आहे याचं उत्तर पवारसाहेब देतील काय? दीपक भागवत, मी मराठी, रत्नागिरी। राष्ट्रवादीच्या नेत्यांची अशी असभ्य भाषा महाराष्ट्रानं काही पहिल्यांदाच ऐकलेली नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असो किंवा गृहमंत्री आर पाटील, दोघांचेही संवेदनाशून्य विचार आणि भाषा महाराष्ट्राच्या चांगलीच लक्षात आहे।